प्रवरा संगम येथील संगम लॉन्सवर आयोजित संतपूजन सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथील संगम लॉन्स येथे संतसेवक मुरलीधर पुलाटे व परिवाराच्या वतीने आयोजित संतपूजन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित संत महंतांच्या हस्ते विविध देवस्थानांच्या विकासासाठी देणगीच्या रूपाने मदतीचा हातभार लावण्यात आला. यावेळी झालेल्या संतपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्तपीठाचे महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज, देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडळी, श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनील गिरीजी महाराज, राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक मेजर साहेबराव घाडगे पाटील, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी आलेल्या संत महंतांचे डॉक्टर अविनाश पुलाटे, दिनेश पुलाटे यांनी स्वागत केलं, तर कार्यक्रम संयोजक मुरलीधर पुलाटे यांनी उपस्थित संतांचं पूजन करून उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. धार्मिक देवस्थानाच्या विकासात खारीचा वाटा म्हणून देणगीच्या रूपाने आर्थिक मदत यावेळी उपस्थित देवस्थानच्या संत महंतांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. देवगडचे महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी आपली संस्कृती किती महान आहे याबाबत जनजागृती करण्याचं काम आपल्या संतांनी समाजात केलं आहे. आपल्याला जगावर प्रेम करायचं आहे, त्याआधी प्रथम कुटुंबावर प्रेम करायला शिकले पाहिजे, त्यानंतर हे प्रेम गावागावात व नंतर प्रत्येक राज्यात, देशात व जगात वाढत जाईल, त्यासाठी प्रथम कुटुंबावर प्रेम करायला शिका, असा संदेश त्यांनी यावेळी बोलताना दिलाय. आदर्श शिक्षक डॉक्टर रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केलं, तर कार्यक्रम संयोजक मुरलीधर पुलाटे यांनी उपस्थित संत महंतांचे व मान्यवरांचे आभार मानले. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा. जयंतीची सेवा करण्याचे करणारे सर्व देखील उपस्थित आहेत आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये कार्य साहेबांच्या प्रेमाकरता सर्व उपस्थित आहेत.